प्रयत्न करतात त्या ठिकाणी तिन्ही पक्षाची युती आलेली आहे. कारण यांच्या भाजपकडे सत्ताधारी पक्षाकडे ईडी आहे, सीबीआय आहे, इन्क्वायरी वर्षाचा आहे. काँग्रेस पक्ष हा 70 वर्षाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा नाही का 25-30 वर्षाचा आहे. हा पक्ष नवीन पक्ष नाही, यांच्याकडे काही उमेदवार उभं टाकायला नव्हतं असंही नाही, उमेदवार जी होती. कुटुंबातले जे संबंध आहे ते संबंध म्हणजे ते काही असे एवढ्या लवकर गोष्टात येत नसतात. त्यामुळं या वैचारिक लढाईमध्ये आता वसंत चव्हाण हे काँग्रेसचे नेते जिल्ह्याचे आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराच्या सभेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आज इथं आलेलो आहे आणि मला विश्वास आहे सामान्य माणूस हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. काय वाटतं? मला असं वाटतं की हा विकास आघाडीच्या पाठीशी सामान्य माणसं उभी आहे. भारतात आणि महाराष्ट्रात त्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे असा मतदारांना बीट आलेला आहे. मतदार चिडलेले आहे, मतदार आज बोलत आहे आणि म्हणून आम्हाला मराठवाड्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहेच पण त्याचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे. जाहीर केली काय फरक पडेल वाटते काँग्रेसला? मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, त्यामुळं केंद्र उद्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आले तर त्याचं स्वागतच आहे. आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसनं जिंकून दिलं नव्हतं. आंबेडकर काँग्रेसनंच दिलेला आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर टिप्पणी करायची गरज आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत यावी असे पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी प्रयत्न केले. अजूनही चर्चा सुरू आहे, अजूनही चर्चा सुरू आहे. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार करावा. स्वामीनाथनांना भारत सरकारनं भारतरत्न प्रदान केलं पण त्यांच्या विचाराशी या सरकारनं फारसं केलं नाही. पण युपीएनं पण देखील काही केलं नाही ना? युपीएच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीला धडकले नव्हते हे आपण समजून घेतलं. एनडीएच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीत धडकले, अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर झालेला आहे आपण अनुभवलेला आहे. हे दुर्दैवी आहे पण आज इंडिया आघाडीनं शेतीमालाला भाव देण्याचा शब्द दिलेला आहे, हमी देण्याचा वचन त्या जाहीरनाम्यामध्ये आहे. मला असं वाटतं की शेतकरी भारत देशातला मोठ्या आशेनं इंडिया अलायन्सच्या पाठीशी उभा राहताना आम्हाला पाहायला मिळतं.